कुणीतरी उठावं आणि उमेदवारी जाहीर करावी हे मिरजेचे नगरसेवक कधीच मान्य करणार नाहीत असं सांगत पक्षनेत्यांच्या आदेशाविरोधात बंडखोरी करण्याची परंपरा इद्रिस नाईकवडी यांनी जपली आहे. काँग्रेसचा बहुमत असताना फक्त स्वतःच्या राजकारणासाठी प्रभाग समिती 4 सभापती निवडताना प्रत्येक वेळी मिरज पॅटर्नचा हिसका दाखवण्यात येतो. माजी महापौर इद्रिस नाईकवडी, माजी महापौर विवेक कांबळे, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, सुरेश आवटी यांच्यासह भाजपचा गट एकत्र येऊन पुढील राजकारणाची चुणूक दाखवल्याचंही इद्रिस नाईकवडी यांनी सांगितलं आहे. एक पद्धत आहे, जेव्हा संघ कुणाशी युती झाली असली तरी कुठलं काय कुठल्या पक्षाला दिलं आणि कुठलं आपल्या पक्षाला ठेवलं हे जाहीररित्या स्टेटमेंट देणं आवश्यक असते. पण ते सगळं गुप्त ठेवायचं, माघार घेऊस तोपर्यंत गुप्त ठेवायचं. गुप्तपणानं पक्ष चालत नसतो, पब्लिकली आपली काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. लोकांनी आपल्याला निवडून इथे कामकाज करायला दिले तर इथलं कामकाज कुठलंही गुप्त असतं, उपयोगी ते ट्रान्सपरंट असलं पाहिजे.